महत्त्वाच्या बातमीकडे. बातमी क्रिकेट जगतातून. राजकोट कसोटीमध्ये पृथ्वी शॉनं अर्धशतक केलेलं आहे. पदार्पणातच पृथ्वीचं शानदार अर्धशतक झालेलं आहे. राजकोटमध्ये सध्या कसोटी सुरू आहे आणि त्यामध्ये पृथ्वीनं अर्धशतक केलंय. पृथ्वी पुजारानं टीम इंडियाचा डाव सावरलाय. महत्त्वाची बातमी येते क्रिकेट जगतातून. राजकोट कसोटीमध्ये पृथ्वी शॉनं अर्धशतक केलंय. खरं तर कसोटीतलं पृथ्वीचं हे शानदार पदार्पण म्हणता येईल. पृथ्वीच्या डावाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे आणि पृथ्वी शॉनं अर्धशतक केलेलं आहे. पृथ्वी पुजारानं टीम इंडियाचा डाव सावरलेला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज ही पहिली कसोटी आज राजकोटमध्ये काही वेळापूर्वी सुरू झाली आहे आणि पृथ्वीनं शानदार अर्धशतक केलेलं आहे. पृथ्वीच्या आजच्या खेळाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कसोटीमध्ये तो पदार्पण त्याने आजपासून केलेलं आहे आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमच्या क्रीडा प्रतिनिधी विशाली देशपांडे सध्या आपल्याबरोबर आहेत. विशाली, काय नेमकं पृथ्वीच्या या परफॉर्मन्सबद्दल, त्याच्या या खेळाबद्दल काय सांगता येईल? झटपट अर्धशतक त्यानं पूर्ण केलंय. नक्कीच अनुपमा, आपण बघितलं तर एक ड्रीम डेब्यू कसोटी क्रिकेटमध्ये आपल्याला बघायला मिळतोय पृथ्वी शॉचा. बरेच दिवसांपासून त्याला टीम इंडियात संधी मिळावी यासाठी तो अथक परिश्रम घेतोय आणि त्या परिश्रमाचं फळ त्याला आता मिळालेलं आहे. त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आणि त्याचप्रमाणे त्याला जी मिळालेली संधी आहे त्या संधीचं त्यानं सोनं केलं आहे पहिल्याच कसोटीमध्ये आणि अर्धशतक झळकावलेलं आहे. आता सगळ्यांना अशी अपेक्षा आहे की पृथ्वी शॉने असाच शानदार खेळ करत कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावं, हीच आता क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. अनुपमा, खरंय. धन्यवाद वृषाली दिलेल्या माहितीबद्दल. वृषाली देशपांडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. तर पदार्पणातच पृथ्वीनं अशा प्रकारे शानदार अर्धशतक केलेलं आहे. अर्थात पृथ्वीनं शतक पूर्ण करावं, शतकी डाव करावा असं सगळ्यांचे म्हणणं असणारे. पदार्पणातच पृथ्वीनं अशा प्रकारे शानदार अर्धशतक झटपट केलेलं आहे आणि आजच्या या मॅचमध्ये या कसोटीमध्ये पृथ्वीचं शानदार शतक होईल अशी आपण अपेक्षा करूया. ताज्या माहितीनुसार भारताचा एक गडी बाद 90 धावा झालेल्या आहेत.